ते असं म्हणत असतील की मी त्यांना ओळखत नाही, मी त्यांचं स्वागत करतो, माझ्याशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला परत, तर माझं नाव संजय राऊत आहे. चला आत्ता दाखवा कुठे येऊ मी. तुम्ही गुंड आहात तर मी महागुंड आहे. चला येत आहे का. मी एजन्सीला घाबरत नाही, खोट्या प्रकरणाला घाबरत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून ते सतत माझ्याविषयी बोलतात. बरं का, आज सकाळी जेव्हा मी उत्तर दिलं तेव्हापासून त्यांनी माझी ओळख बंद केली. उत्तम आहे, हे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं आहे. बरं का, माझ्याशी एक तर चांगल्या वृत्तीनं ओळख ठेवा. आतापर्यंत मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख केला नव्हता. आणि हे महाशय पवार साहेब असतील, अजितदादा पवार असतील, कधी काळी नरेंद्र मोदीजी असतील, अमित शाह असतील, अहमद पटेल, कोणाचाही तुम्ही कोण आहात. हा, ज्या महाराष्ट्रावरचा एक संस्कार आहे प्रत्येक राजकारणावर, राजकीय मतभेद असतील तुमचे, पण तुम्ही कोणत्या प्रकारची भाषा वापरताय, कशी वापरताय, प्रत्येकाचा एकेरी उल्लेख करताय. हा, मग त्यातून हे शिवाजी महाराजांवरती एकेरी उल्लेख, हा संस्कार आहे त्यांच्यावरती. ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा संस्कार आहे. पण मी सांगतो, जर त्यांनी ते असं म्हणत असतील की मी त्यांना ओळखत नाही, मी त्यांचं स्वागत करतो, माझ्याशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला परत, तर माझं नाव संजय राऊत आहे. बरं का, आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी संयम राखला, यापुढेही राखू. आमच्यावर संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत, आमच्यावर संस्कार यशवंतराव चव्हाण साहेबांचे आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्याही आधी आमच्यावर संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. किंवा नादा लागू नका, तुम्ही आलात तर मग पाहू. एवढा थेट आणि कठोर हल्ला जो आहे तो राणेंवर खूप दिवसानंतर बघायला मिळाला. आता राणे असं म्हणतात की वेळ आल्यानंतर या सगळ्या. अरे चला आत्ता दाखवा कुठे येऊ मी. तुम्ही गुंड आहात तर मी महागुंड आहे. चला येत आहे का. विदाउट सिक्युरिटी येतो मी. बोला, मी घाबरत नाही, मी पळपुटा नाही, मी एजन्सीला घाबरत नाही, खोट्या प्रकरणाला घाबरत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या पक्षासाठी आणि पक्षाच्या स्वाभिमानासाठी मी कोणत्याही संकटाला सामोरा जायला तयार आहे. मला ईडीची नोटीस आली म्हणून माझा पक्ष बदलला नाही, लक्षात घ्या. मी गुडघे टेकले नाहीत, मी सामोरा गेलो संकटाला.